अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो. हॅलो. हा कोण बोलते? अश्विनी राजपूत काय तुम्ही? हा नमस्कार. हो नमस्ते. गणेश भेटले ते? हो गणेश आमची चांगली ओळख आहे. मग त्यांनी म्हणले तुम्ही आता ते काय शिकायला जतला शिकायला काय? विट्याला म्हणला ते मग सांगितला. मग तिथे काय करायला आता? ते डी एड करायला वे. बर 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 बर. किती वर्ष आहेत अजून? दोन महिने संपते वे. बर बर. मग ते जरा नोकरीच काय, तुम्ही पुढे नोकरी करणार आहे काय? तुम्ही कुठे बाहेर आहे? अहो गणेश बरोबर बोललो मी सगळं. त्यानंच नंबर दिला म्हणला. मिस्टेस आहेत म्हणला तिकडे, जरा बोला म्हणला. हो मग तुम्ही आमच्या इथं ते काय आहे, आमच्या इथं दोन पोरवीर आहेत आणि नातू आहेत ना, दोन नातू आहेत. मग तुम्ही त्यांचा क्लासेस वगैरे घेता काय? मग नाही तुम्ही तुमचं सांगा की त्याला काय मी सांगतो, तो काय माझ्या शब्दाबाहेर आहे का काय? तुम्ही इंग्लिश शिकवताय काय? ते एक दुसरीला आहे, एक बालवाडीला आहे, एक चौथीला आहे आणि एक बारावीला आहे. चालते. मग त्यांचं ते क्लास तुम्ही घेऊ शकताय? तुम्ही बारावी पास आहे काय? बारावी पास नंतर डीएड. नाही म्हणजे बारावी पास डीएड पुढे असते का माग असते? पुढे. हा बारावी नंतर पुढे गेला. मग तुम्ही इंग्लिश शिकवताय काय? हा तेच की. मग बारावीला आहे पोरगी, तिला एक शिकवायचं आहे आणि फाड 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 इंग्लिश शिकवा. म्हणजे तयार झालं म्हणजे कसं, आता बाहेर असं शॅनिंग मारायला येते ने. म्हणजे मग तुम्ही आता कधी तिकडनं कधी काय झालं? कवा येणार आहे इकडे परत? आता लगेच येऊ नका, परीक्षा होती की. आणि तुम्ही इंग्लिश आणि काय शिकवताय? दुसरं कुठलं येतंय का? हिंदी येते काय? लिवायला का बोलायला? बोलायला, लिवायला, शिकवायला सगळं. हा बर बर. हा आता शिक्षक बोलायला बघा. ते गणेश म्हणला असंच आहेत म्हणलंय. म्हणलं काय हरकत नाही, ते अनेक आमचं काम आहे काय जरा तुमच्याकडे. काम म्हणजे काय, ती मोठी पुरगी आहे की नाही आमची नात. हा तिचं नाव ते भाग्यश्री नाव आहे तिचं. ते तिचं जरा काय आहे ते ऐकत नाही घरात हो कोणाचं. मग ते कसं तुमचं आणि तिचं जमेल नाही. मग ते जरा तिला इंग्लिश पण शिकवायचं आणि तिला ते साडी एक नेसायला येत नाही ते एक शिकवायचं आहे. कारण कसं आहे ते आम्ही मागं लागलोय साडी यायला पाहिजे बाई. शेवटी आपल्या घराण्याचा प्रश्न आहे. ऐकत नाही ते जीन पॅन्टा बिंटा असलं घालून काय होत नाही. म्हणजे तुम्ही ते सगळंच सांभाळायचं. काय असेल ते तुमचं पगार बिगार द्यायला येईल, काय अडचण येणार नाही. काय झालं? हा म्हणजे कसं समजत ते लहान आहे त्यो शिवशी ते सगळं बघायचं. आम्ही तिकडे बघणारच नाही. तुम्हाला एक हॉल देऊन टाकतो तुम्ही आणि अप डाऊन करा, गाडी देतो एक तुम्हाला आणि गणेशला काय बोलतो सगळं. चालते. मग आता कवा इकडे येताय येऊन भेटताय? गणेशला पण बोलून घेतो. एक दीड महिने माझी परीक्षा आहे, तेवढं झालं ना. मग नंतर ना तुमच्या मुलांची क्लास आहे की सगळं करतो घेतो. आता परीक्षा कशाला द्यायला आहे? आता एवढं चांगलं काय 20,000-22,000 पगार काय देते मिळतोय का? देतो की तुम्हाला नोकरीच? नोकरीच काय नाही, परीक्षा माझी अजून. मग राहू दे की आता परीक्षा करून काय पैसेच मिळवणार का नाही? पैसे परीक्षा करून काय मिळते तुम्हाला? बरोबर. मग आता नोकरी डायरेक्ट द्यायला म्हणल्यावर 20-22,000 पगार पडतोय की? मग कशाला ते सोडून या तुम्ही इकडे. कधी येत आहे? नंतर कवानी सांगते की त्यांच्या म्हणजे कोण त्यांच्या? हा गणेश वय लाजाला वय. बर बर बर. हा मी म्हटलं त्यांच्या म्हणजे कोण कळ ना. बर बर बर. त्यांच्याकडे नाही पण मी काय म्हणतो या परीक्षा सोडून कुठं राहत इतर लोकांची चाकरी करत बसता इकडे तिकडे म्हणून. इथं डायरेक्ट तुम्ही हेडमास्टर, तुम्ही क्लार्क, तुम्ही शिपाई, तुम्ही सगळं तुमच्या हातात येणार हो आणि पगार देतो चांगला. हसू नका हो मॅडम, मग चेष्टा करायला लागेल माझी. नाही हो तुम्हाला नाही हसत. मग कोण तिथं कोण आहे काय उंदीर मांजर कोण आहे? नाही कोण. हा बर. एक मिनिट एक मिनिट हा एक मिनिट. आमचे ते हे त्यांच्याकडे येतो भाऊ आहेत त्यांचे, त्यांच्याकडे येतो एक मिनिट. हा हॅलो. हॅलो. अश्विनी राजपूत बोलताय ना?
रॉन्ग नंबर लागला राव केला का नाही ग्रीन पोपट त्यासाठी आणि त्यामुळे नोकरीचं काय मनावर घेऊ नका परीक्षा द्या ओके धन्यवाद म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46 हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM